वर्ग तीन वर्ग चार अनुकंपा नोकर भरती गेल्या 10 वर्षापासून न केल्यामुळे महाराष्ट्र राज्य महसूल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने काळा फिती लावून काम केलं। चतुर्थ श्रेणी महसूल कर्मचाऱ्यांची अनुकंपा भरती तसंच इतर प्रलंबित मागण्यांसाठी चतुर्थ श्रेणी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने साखळी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। 23 ऑगस्ट पासून या आंदोलनाला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केलं। जिल्हा प्रशासनातील विविध कार्यालयात जाऊन चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना आंदोलन तीव्र करण्यासाठी प्रयत्न करत असून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी आपल्या मागण्यांची अधिक माहिती देताना आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली। संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं किंवा 23 तारखेपर्यंत आमच्या मागण्याचा विचार करावा आणि अनुकंप भरती तात्काळ करावी, पण कोणत्याही प्रकारचं अजूनही देखील दखल न घेतल्या कारणानं आज आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज आम्ही काळ्या फिती लावून सगळीकडे आज काम करतो। यात प्रामुख्यानं मागणी आमची अशी आहे की अनुकंप नोकर भरती विनाड सुरू करावी, चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना लिपिक संवर्गात पदोन्नती मिळावी, कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्श्रेणीमध्ये पदोन्नती मिळावी व लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना अव्वल कारकून संवर्गात पदोन्नती मिळावी, त्याचबरोबर वर्ग चारच्या कर्मचाऱ्याचा जो GPF असतो त्याचा दर वर्षाचा लोखाजोखा मार्चला देण्यात यावा, आर्थिककालीन भत्ता देण्यात यावा, प्रवास भत्ते बिल मिळावे, इतर मागण्यासंदर्भामध्ये हे आंदोलन करतो।